बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नांदेडच्या दौऱ्याचं औचित्य काय आहे नेमकं? नांदेडमध्ये एकूण कोविड परिस्थितीचा आढावा आणि पुढची जी काही थर्ड वेव समजा यदा कदाचित आली तर त्याची तयारी या संदर्भातला आढावा घेण्याकरता मी आलो होतो। सगळी माहिती या ठिकाणी मी मेडिकल कॉलेजमध्ये घेतली, जिल्हाधिकारी देखील त्या ठिकाणी होते आणि सर्व अधिकारी होते आणि एकूणच या कोविडच्या काळामध्ये कशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई झाली या संदर्भातली सगळी माहिती मिळाली। विशेषतः इन्फेक्शन रेशिओ हा 46 पर्यंत पोहोचला होता पण आता तो कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि मला असं वाटतं की आता पूर्ण महाराष्ट्रातला हा ट्रेंड आहे की आता इन्फेक्शन रेशिओ कमी होतो आहे। मध्यंतरीच्या काळात जवळजवळ 3 महिने प्रचंड मोठं पीक होतं आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले, परंतु आता हे सगळं कंट्रोलमध्ये येत असताना थर्ड वेव्हची तयारी ही देखील महत्त्वाची आणि विशेषतः आपल्याकडे पीडियाट्रिक किंवा न्यूनॅटल अशा प्रकारचे जे काही रुग्ण समजा आले तर त्यांच्याकरता विशेष व्यवस्था करणं आणि त्यांच्याकरता ट्रेन्ड मॅनपॉवर असणं हे गरजेचं आहे। आता मला या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्याची तयारी सुरू केली आहे आणि या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल किंवा आपलं सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे काही बेड्स देखील त्याकरता रिझर्व केलेले आहेत। तर मला असं वाटतं की ही तयारी अत्यंत महत्वाची, एक महत्वाचं मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एकूण जे झालेले मृत्यू आहेत या मृत्यूची जी काही नोंद आहे ती नोंद देखील आपल्याला योग्य प्रकारे करावी लागेल, कारण या सगळ्या काळामध्ये एकूणच कुठलाही जिल्हा असो महाराष्ट्रातला मृत्यूची संख्या मोठी आहे पण त्या मनाने त्याचं रजिस्ट्रेशन आपण कमी करू शकलो कोविड म्हणून, बाकी ओव्हरऑल रजिस्ट्रेशन तर त्याचं आहेच, तर त्याही संदर्भात याचं कारण असं असतं की हे जर नीट केलं तर आपल्याला पुढच्या प्लॅनिंगमध्ये त्याचा उपयोग होत असतो तर ते देखील करण्याची आवश्यकता आहे। वॅक्सिनेशनच्या संदर्भात मला असं वाटतं की थोडं ट्रायबल एरियामध्ये अधिक प्रमाणात वॅक्सिनेशन जे आहे ते कसं करता येईल आणि लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे मग किनवटचा एरिया असो किंवा इतर सगळं असो, आता आमचे आमदार साहेब आहेत तेही प्रयत्न करतायत, सगळे अधिकारी करतायत, पण त्या ठिकाणी लोकांच्या मनातली भीती दूर करून तिथलं वॅक्सिनेशन कसं वाढवता येईल हाही प्रयत्न आपल्याला करावा लागेल। नाही मी उद्घाटन वगैरे नाही केलं, ती उद्या त्या पीएसए प्लांट जो आहे तो येतोय आणि तो या ठिकाणी लागणार आहे आणि मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्राला व्हेंटिलेटर्स दिले, महाराष्ट्राला ऑक्सिजन जनरेटर्स दिले, महाराष्ट्राला पीएसए प्लांट्स दिले, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात हे पीएसए प्लांट्स येत आहेत की भविष्यात कधीही आपल्याला अडचण येणार नाही आणि विशेषतः पीएसए प्लांट हवेत ना ऑक्सिजन तयार करणारे असल्यामुळे लिक्विड ऑक्सिजन कमी पडलं वगैरे अशा प्रकारची अवस्था ही काही आपल्याला पाहावी लागणार नाही। सर आपण प्लस तो जे सुरू केलं राज्य सरकारने त्यांच्या घरी गेले त्याच्यानंतर आपण सिल्वर ओकला गेले आपण मातोश्रीवर जाणार, मला असं वाटतं की हा प्रश्न चुकीचा आहे कारण दोन्ही ठिकाणचे संदर्भ वेगळे होते आणि मातोश्रीचा जिथपर्यंत संबंध आहे मातोश्रीने आम्हाला दरवाजे बंद केले, आम्ही जाणं बंद नाही केलं। मुळातच आपली सगळी वॅक्सिनची उपलब्धता आणि या सगळ्या गोष्टीच्या आधारावर केंद्र सरकारने संपूर्ण प्लॅनिंग केलं होतं आणि म्हणूनच 45 वरचे जे व्हल्नरेबल आहेत हे पहिले कव्हर केले पाहिजे म्हणजे मृत्यूदर कमी करता येईल अशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग होतं, पण राज्यांनी खूप त्याच्यामध्ये आग्रह केला महाराष्ट्रासहित सगळ्या राज्यांनी आणि म्हणून मग केंद्राने 18 ते 45 राज्यांना जर पाहिजे असेल तर राज्यांनी ते वॅक्सिनेशन करावं अशा प्रकारची राज्यांना ती परमिशन दिली होती, पण त्यावेळेस मला असं वाटतं की योग्य प्लॅनिंग आपण करू शकलो नाही। पण आता मला असं वाटतं ते या आता या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यात वॅक्सिनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते आहे त्यामुळे आता हे देखील 18 ते 45 जे आहे ते नीट सुरू होऊ शकेल असं आपण प्रयत्न करू। मुख्यमंत्री
अहो पैशाने जर सगळं मिळालं असतं तर मला असं वाटतं की असं नसतं ना, शेवटी वॅक्सिनची उपलब्धता किती आहे, देशात किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. आज सगळ्याच राज्यांजवळ पैसे आहेत, पैसे वॅक्सिन करता कुठल्या राज्याकडे नाही आहेत. त्यांची भावना चांगली आहे पण मला असं वाटतं की आता त्यांच्या हे लक्षात आलं असेल की वॅक्सिनच्या उपलब्धतेनुसारच त्याचं प्लॅनिंग करावं लागतं आणि म्हणूनच केंद्र सरकारने आधी 45 वरची असं प्लॅनिंग केलं. चांगलं आहे, आम्हाला आनंद आहे. आमच्या नेत्याचं काम हे सगळ्यांना आवडत आहे, हे उत्तम आहे. त्यामुळे माझा अशोकरावांना हा सल्ला असेल की नुसती स्तुती करू नका, त्यांच्यासारखं कामही करून दाखवा. त्यांच्यासारखं त्या ठिकाणी तुम्ही देखील जर काम केलं तर तुमची स्तुती होईल. मराठा आरक्षणा बाबतीत गायकवाड आयोग जो आहे, आयोगाने ज्या 5 इन्स्टिट्यूटनी त्यांचा अभ्यास केला त्याच्यापैकी 4 आरएसएसचे आहेत असं काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले आणि एका संस्थेचे आपण अध्यक्ष आहात असं त्यांना म्हणणं आहे. म्हणून मराठा आरक्षण मिळण्यास विलंब होतो आणि आपण त्या संस्थेचा राजीनामा देऊ असं त्यांचं म्हणणं आलं. पहिल्यांदा हे कोण प्रवक्ते आहेत जे अकलेचे तारे तोडतात, त्यांनी जरा थोडा अभ्यास केला पाहिजे. 5 संस्थांनी केलेला अभ्यास गायकवाड कमिशनचा हा जो काही सर्वोच्च न्यायालयासमोर गेलाय इम्पेरिकल डाटाच्या स्वरूपात, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे सांगितलेलं आहे की आम्ही याला क्वेश्चन करत नाही. म्हणजे तो जो डेटा आहे तो पूर्णच्या पूर्ण डेटा हा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या संस्थेचं ते सांगतात त्याचा अध्यक्ष मी आत्ता झालो, त्या काळात मी कधी अध्यक्ष नव्हतो. पण असतो जरी अध्यक्ष तरी घाबरण्याचं कारण नाहीये, अपराधबोधाचं कारण नाहीये. कारण 5 संस्थांनी केलेला अभ्यास हा ग्राह्य धरलाय, त्यामुळे डेटाला क्वेश्चन केलं नाहीये. त्या डेटावरनं काढलेले जे इन्फरन्सेस आहे, निष्कर्ष आहेत, त्या निष्कर्षांना क्वेश्चन केलेला आहे. त्यामुळे अकलेचे तोडे तोडणार तारे तोडणारे ज्यांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, ज्यांच्यामुळे मराठा आरक्षण गेलं, हे लोक आता अशा प्रकारचं बोलतात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन